ज्योती सदामते जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी। बोरगावच्या युवकाची विष प्राशनाने आत्महत्या। बोरगाव येथील एका युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवार सकाळी उघडकीस आली। शिवाजी बबन निकम वय वर्ष 34 असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे। याबाबत जवळच्या इचलकरंज येथील गावभाग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शिवाजी निकम हा शनिवारी 3 जून रोजी बोरगाव येथे आपल्या घरी काही कारणामुळे विष प्राशन केले होते। शिवाजी निकम हा विष प्राशन केल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांनी त्याला इचलकरंज येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले होते। प्रकृती पुन्हा खालावल्याने त्याला निरामय या ठिकाणी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र सोमवार 5 जून रोजी ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा शिवाजी निकम याच्या घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती चांगली असतानाही या तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण न समजल्याने आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे। इचलकरंज येथील गावभाग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे। शिवाजी निकम हा जवळच्या मानकापूर येथील घोडावत पान मसाला या ठिकाणी काम करीत होता। अत्यंत कष्टाने आपला संसार चालवित क्रिकेट खेळात त्याला मोठी आवड होती। क्रिकेट प्रेमींनी त्याला लारा म्हणून बोलवत होते। आपला लाडका लारा आपल्यातून निघून गेल्याने क्रिकेट क्लबच्या वतीने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। सर्व काही ठीक असताना शिवाजी निकम यांनी विष प्राशन केल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। शिवाजी निकम यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे। त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। जनशक्ती वॉइस न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे।